जबाबदारीचं भान असेल तर व्यक्ती संकटातूनही ताऊन सुलाखून निघते. यामध्ये लीलावती गेणबा मोरे यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. पतीच्या निधनानंतर आपला मुलगा आणि तीन मुलींचं पालन पोषण करण्यासाठी त्यांनी माता आणि पित्याची भूमिका एकाच वेळी निभावत संपूर्ण कुटुंबाला उच्च शिक्षित केलं. लहान मुलीला उपजिल्हाधिकारी बनवलं. संघर्षाला संकट न मानता धीरोदत्तपणे त्यांनी एक आदर्श माता म्हणून भोर तालुक्यात एक आदर्शवत ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत प्रभात सुपर वुमन 2024 या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलंय. पुरस्कार महिला दिन म्हणून मिळाला 8 मार्च आणि सर्व मुलं सुशिक्षित केली. 2 मुले शिक्षिका, 1 मुलगी उपजिल्हाधिकारी आणि मुलगा माध्यमिक शिक्षक, त्यामुळं हा पुरस्कार देण्यात आला. त्याच्या मागं सर्वांना शिकवलं, सगळ्यांना उभं केलं. खूप छान वाटला. संघर्षाला संकट न मानता धीरोदात्तपणे त्यांनी एक आदर्श माता म्हणून भोर तालुक्यात एक आदर्शवत अशी ओळख निर्माण केलेली आहे. धन्यवाद.